आणि आमचं भजन मंडळ तर थांबत नाही, सकाळपासून चालूच आहे. मागून पालखी पण येते आणि इकडे सिन्नरमध्ये थंडी तर खूप आहे, सांगता नाही. फक्त पहिली निशाणी ही बघा, आणि पहिली निशाणी खालती टेकवायची नसते बघा, भाऊनी कशी पकडल्या. तर आई तुम्हाला कसं वाटत इतक्या दिवस चालून? आणि आता आपण उद्या पोहोचणार आहेत, तर उद्याचा दिवस कसा असणार तुमच्यासाठी? असं वाटत चालतच राहावं ना. खरी गोष्ट, खरी गोष्ट. हो हो, ओम साईराम. बार दिन ये आए, बार बार दिन ये आए. आणि भजन मंडळींचा जोश तर आज खूप जास्त आहे, सकाळपासून थांबले नाहीत.
सुखपति छंदपति गंधपति अधिपति सुखपति छंदपति गंधपति लीन निरंतर हो लीन निरंतर हो। तर गाणं बोलता बोलता आम्हाला यायला लेट झाला, शेवटच्या निशाणी मागून येते पालखीता कधीच पोचली असताना आम्ही मजा करत म्हणजे गाणे बोलत बोलत आलो आणि नाश्त्याला कांदे पोहे आहेत। असं तुम्ही बघू शकतात माणसं जास्त आहेत। बघा सेवेकरी खूप योगदान आहे यांचं। थकायला वगैरे होतं पण आपण जेव्हा पालखीसोबत असतो तेव्हा बाबांचं नाम जपत नामस्मरण जपत असतात सगळे, तर पालखीसोबत अजिबात न थकवा लागत। गाऊ शकतो ओम साईराम ओम साईराम साईराम। खरंच पालखीसोबत नामस्मरण करता करता अजिबात थकवा लागत नाही आपल्याला। श्री साई नाथाय नमः ओम 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 श्री साई नाथाय नमः। तुम्हाला कसं वाटतं आज आजला सातवा दिवस इतक्या दिवसात तुमचा अनुभव कसा चालतं ना? आमच्या खूप काही पदयात्र झाले त्याच्यामुळे असं वाटत नाही आहे, पण ह्यावेळेला जी मेजॉरिटी जी आहे आपल्या पदयात्रेची खूप जास्त आहे आणि त्याच्यात विशेष म्हणजे लहान मुलांची उपस्थिती जास्त आहे, ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने चालत आहेत आणि हे यंग पोल आहेत ते पाणी घेण्यात वगैरे पुढे येतात, ही आनंदाची गोष्ट आहे। तर माऊली तुम्ही काय बोलणार? आता मी नाश्ता करून निघालो आहे, तर आता सांगतील दुपारचा हॉल स्टॉप कुठे आहे आमचा, तर जेवणाचा स्पॉट कुठे आहे? आता तर आपण नाश्ता करून निघालेलो आहे, आता जेवणाचा स्पॉट आहे ते पांढरी या ठिकाणी असणार आहे आणि दुपारचा मुक्काम असतो तिथे, त्या आरतीवरती भोजन वगैरे महाप्रसाद वगैरे होणार अनंतर पुढचं प्रस्थान केलं आणि तिकडे आपण लवकर पोचतील संत रात्रीच्या हॉलवर आणि तिकडे नाचणार वगैरे असं समोर तिकडे आता इतरचं मंदिर आहे तिकडे थांबणार आणि संध्याकाळ सांगून त्याच्या अगोदर रात्रीच्या मुक्कामाच्या अगोदर एक स्पॉट आहे तिकडे किंवा एक वारकरी याच्यामुळे आपण राऊंड करून नाचणार आहोत। अच्छा बरोबर आहे, सर्वांना एक ताकद येणार आहे आनंद उत्सव मिळणार आहे एक शक्ती आहे आणि ते उत्साहाचं वातावरण आहे। आज म्हणजे शेवट दुसरा दिवस असेल लास्ट, उद्या तर पूर्ण आपली गडबड असणार आहे त्यामुळे आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे एक एन्जॉयमेंट म्हणून सुद्धा होईल आणि एक आनंद जो आपल्याला सर्वांना मिळणार आहे आज संध्याकाळी एक राऊंड केलं जाणार आहे गरबा आणि नाचतो त्या उत्साहात आपला थकवा पण निघून जाणार आहे। हो नक्कीच साहेब। तर पालखीसोबत राहून जेवणाचा स्पॉट कधी आला समजलंच नाही, पाय आपोआप चालत होते तर दादा पण खूप पालख्या चाललात। तर दादा तुम्ही कोणत्या कोणत्या पालख्या चालतात? मला असं समजलं की तुम्ही वर्षातून तीन पालख्या चालतात। आतापर्यंत कसा तुमचा प्रवास? प्रवास एकदम आनंद झालेला आहे, आनंद प्रवास झालेला आहे। हा आनंद हा
कधी न विसरण्यासारखा आनंद आहे. बाबांनी आपल्याला कोणतीच कमी दिली नाही. आता प्रश्नच नको. तुम्ही पण काका बऱ्याच पालख्या चालल्या तर तुमचा कसा अनुभव? बऱ्याच पालख्या नाही, मी फक्त वर्षाला एकच पालखी चालतो. ही धाती वरची पालखी. सायराम सायराम. तर आतापर्यंत तुमचा कसा प्रवास आहे? आता प्रवास खूप छान आहे. प्रत्येक वर्षी नवनवीन अनुभव मिळतात. अनुभवापेक्षा अनुभूती मिळते आणि ती महत्त्वाची. बाबा त्यांचं प्रेझेन्स म्हणजे काय म्हणूया आपण, त्यांचं अस्तित्व ते आहे तिथे, जाणवतं हे दाखवत राहतात क्षणाक्षणाला. ह्या ना त्या कारणाने कुठे ना कुठेतरी आणि ती एक अनुभूती येते की हे जे काय होत आहे त्या माध्यमातून ते आपल्याला काहीतरी मेसेज, काहीतरी काय म्हणावं त्याला मराठीत आपण, काहीतरी संदेश संदेश जे देतात. सायराम सायराम सायराम. लास्ट आहे ती तर इकडे पालखीच्या बाजूलाच नदी आहे. पहिला माहिती असतं नदी आहे तर आम्ही अंघो केलीच नसती सकाळी. पण ही लास्ट इयरला सुकली होती सगळे बोलतात आणि यावर्षी पाऊस जास्त पडला म्हणून फुल भरली आहे. आता नदीचा फायदा एकच आहे, कपडे धुवा. पण आता कपडेच धुवायला. आमच्या पालखीमध्ये शेवटच्या दिवशी सत्कार समारंभ असतो. तो सत्कार समारंभ आज झाला काही कारणांमुळे. तर त्या सत्कार समारंभामध्ये सेवेकरींचा सत्कार केला जातो आणि आमच्या पालखीमध्ये खरंच सेवेकरींचं खूप मोठं योगदान आहे. आणि सेवेकरींशिवाय आमची पालखी अधुरीच आहे, कारण ते लोकं रात्री लेट झोपतात, सकाळी लवकर उठतात, आमच्यासाठी चाय बनवतात, जेवण बनवतात स्पॉटवर जाऊन वगैरे. आणि वरून ड्रायव्हर काका, ते तर ते बाईकवाले ड्रायव्हर काका तर 5-5 मिनिटांनी मागे पुढे फिरत असतात. आणि आमची ती गाडी तर तुम्ही बघितलीच असणार, ती पण 5-5 मिनिटांनी मागे पुढे फिरतच असते. तर खरंच त्यांच्याशिवाय आमची पालखी अधुरी आहे. तर त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो सेवेकरींचे. तो ओम साईराम. तर आता तो जेवायच्या टाईमला सत्कार समारंभ झाला, त्याची व्हिडिओ मला बनवायला भेटली नाही कारण की माझा फोनचा जरा प्रॉब्लेम झाला होता. तर ती व्हिडिओ तुम्हाला आशुजा चॅनलवर भेटणार. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. पतीपतीचा सामना आणि इकडे भारत संघाचा विजय. तर जिथे नाचायचे तिकडे तर पाणी भरलं, त्यामुळे आमचा नाचायचा प्रोग्राम पण कॅन्सल झाला. तर आम्ही आता परत निघालो आहे, परत म्हणजे नाश्ता करूनच निघालो आहे. मी पण चालता चालता व्हिडिओ एडिटिंग करतो. मी एवढा दिवस व्हिडिओ अपलोड नाही केले कारण मी तर इथे पालखीसाठी आलो, नॉट फॉर व्लॉग बनवण्यासाठी. आणि विशू हाय, तुला पण हाय करायचं. तू पण तुम्ही पण आजचा स्टे या मंदिरामध्ये असणार आहे. आणि हे मंदिर छोटं आहे आणि आज खूप पदयात्रींचे कुटुंबीय पण आले आहेत, तर त्यामुळे झोपायला जागेची थोडी कमी आहे. आम्ही पण बाहेर झोपतो आणि अर्धे काही तिकडे एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये झोपायला गेलं. आणि मम्मी पप्पा आणि श्रावू पण येणार होते, पण श्रावूचे 10वीचे क्लासेस चालू आहे, त्यामुळे श्रावूमुळे घरच्यांना पण यायला जमणार नाही. तरी पण आपल्या पदयात्रींनी, म्हणजे पदयात्री म्हणजे आपला परिवारच झाला, त्यांनी आणि आपले सगळे मित्र परिवार
त्यांनी कोचलीच कमी भाषण नाही दिली आणि विवेक काकांनी दर्शन बोल त्यांनी आईबापाची पण कमी नाही भाषण दिली आणि बाबा तर होतेच. Namah Vishwaranjan.